मुंबईतल्या धारावीत एका तरुणीनं भरधाव कारखाली तब्बल 8 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. 19 वर्षाच्या ध्रुवी जैन या तरुणीनं मंगळवारी संध्याकाळी धारावीच्या टी जंक्शनजवळ ब्रेकऐवजी कारचा ॲक्सिलेटर दाबला, त्यामुळे कार नियंत्रणात येण्याऐवजी रस्त्यावर बेसावध असलेल्या तब्बल 8 लोकांना चिरडून वेगानं पुढे गेली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमींमध्ये पादचारी महिला, बाईक चालक आणि रिक्षा चालकांचा समावेश आहे. तर ध्रुवी जैन या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या दृश्यात आपल्याला दिसतंय, या टी जंक्शन जवळ ही सगळी वाहनं सिग्नल लाल असल्यामुळे थांबली होती, मात्र त्याच वेळेला मागून आलेल्या ध्रुवी जैन या तरुणीचा या आपल्या गाडीवरचा ताबा सुटला. ब्रेक दाबण्याऐवजी तिने ॲक्सिलेटर दाबला आणि मग तिथे असलेल्या पादचारी महिला, रिक्षा, बाईक तसंच एका दुसऱ्या गाडीला धडक देत ही गाडी येऊन थांबली आणि याच्यात 8 जण चिरडले गेलेत. सर्व जखमींवरती उपचार सुरू आहेत. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या संपर्कात आहेत. सचिन, टी जंक्शनजवळ अपघात झाला, सिग्नल लाल असल्यामुळे या सगळ्या गाड्या इथे थांबल्या होत्या आणि त्याच वेळा ध्रुवीचं या गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि तिने या तिच्या मार्गात येणाऱ्या सगळ्या पादचारी, बाईक आणि एका गाडीला सुद्धा ठोकरलं. 8 जण या गाडीखाली चिरडले गेलेत. ध्रुवीला अटक करण्यात येऊन तिला जामिनावर सोडण्यात आलंय. या सगळ्या जखमींची काय परिस्थिती आहे आणि ध्रुवीकडे गाडी चालवण्याचा परवाना होता का? बघा, जी गाडी ध्रुवी चालवत होती ती रेंटवर तिने घेतलेली होती, सोबत तिच्या मैत्रिणी देखील होत्या आणि असं असतानाच तिने हा अपघात जो आहे तो केलेला आहे. एकंदर 8 जणं जी आहेत ती या अपघातात जखमी झालेली आहेत. तर मी जर सीसीटीव्ही बघितलं तर अगदी स्पष्टपणे दिसतंय की रस्त्यावरून चालणाऱ्या ज्या महिला आहेत त्या या गाडीखाली चिरडल्या गेलेल्या आहेत. सोबतच 3 बाईक सवार आणि रिक्षा चालक जो आहे तो देखील जखमी झालेला आहे. संपूर्ण रिक्षा जी आहे ती या दुर्घटनेमध्ये पलटी झालेली देखील तुम्ही बघू शकता. सांगितलं जातं की धारावी टी जंक्शनला सिग्नल जो होता तो लाल होता आणि असं असताना ब्रेक दाबण्याच्या जागी ध्रुवीने ॲक्सिलेटरवरती पाय दिला आणि त्याच्यात तिची गाडी जी होती ती वेगाने पुढे गेली. त्याच्यामध्ये हा अपघात जो आहे तो झालेला आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी ध्रुवीला कलम 337 आणि 289 अंतर्गत अटक केली असून तिची जामिनावर सध्या जामिनावर तिची सुटका जी आहे ती करण्यात आलेली आहे. जे 8 जण जखमी आहेत त्यातील दोघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळते. भूषण, या जखमींवर कुठे उपचार सुरू आहेत सचिन आणि सध्या बाकीच्या जखमींची काय परिस्थिती आहे? जे दोघेही जखमी जे आहेत ते धारावी परिसरातीलच राहणारे होते आणि त्यांच्यावरती सध्या सायन हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहेत ते सुरू आहेत. जर तुम्ही सीसीटीव्हीत बघितलं तर कित्येक लोकं जी होती ती अक्षरशः गाडीखाली चिरडली गेली आणि त्याच्याचमुळे त्यांना अतिशय गंभीर स्वरूपाच्या जखमा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. 8 जखमी होते आणि त्याच्यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर आहे. भूषण, धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी. आपण 24 तास रहा एक पाऊल पुढे.